पुण्यापासून अगदी जवळच निसर्गाच्या सानिध्यात भिवरी गावाच्या अमराईवाडीमध्ये आता एक नवीन हॉटेल सुरू झाले. हॉटेल अमराई 69 हे 3 तारांकित हॉटेलच्या यादीत बसणार आहे. हॉटेल अमराई 69 मध्ये शहरी भागातील लोकांप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांना अगदी कमी खर्चात सर्व सुविधांचा उपभोग घेता येणार आहे, अशी माहिती डायरेक्टर दत्तात्रय भिसे यांनी दिली आहे. हॉटेल अमराई 69 पुण्याच्या अगदी 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. शाकाहारी लोकांसाठी वेगळे स्वयंपाकगृह, पुरंदर तालुक्यातील आणि आसपासच्या भागातील लक्षणीय देवस्थाने असलेल्या शाकाहारी आणि मांसाहारसाठी असलेल्या वेगवेगळ्या स्वयंपाकगृहांमुळे हॉटेल अमराई 69 लोकांच्या आवडीचं बनत आहे. जेवण आज मी पूर्ण फॅमिली बरोबर आलोय आणि जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मी टेस्ट केल्या. आम्ही महत्त्वाचं मला दाल खिचडी कुठल्या हॉटेलमध्ये जायला जाऊन खायला आवडते आणि इथली टेस्ट खूप छान होती. एक्सपिरियन्स खूप छान आहे. तर आले आले माझी दोन भाचा भाची आणि माझी मुलगी आलेली आहे. साधारण सर्वसाधारण त्यांचं वय 3 ते 6 आहे. आणि आत आलेला डाव्या हाताला जे प्ले ग्रुप प्ले जो एरिया केला आहे तो खूप छान केला आहे. कारण आम्ही जेव्हा जेवत असतो लहान मुलं आम्हाला जेवण करून देत नाही, त्यामुळे त्यांना तिथं सोडलं की त्यांना एक बरं वाटतं. त्याच्यामुळं तो प्ले ग्रुप एरिया केला आहे तो खूप छान केला आहे. आणि ॲम्बियन्स तर खूप सुंदर आहे. कारण मी वरती आम्ही रूफटॉप जे हॉटेल केलं आहे मी वरती जेवायला गेलो, म्हणजे नॅचरल हवा आम्हाला मिळून आम्ही ते जेवण केलं. खूप सुंदर आहे. देशातील किंवा परदेशातील पंचतारांकित असलेले हॉटेल्स प्रमाणे या ठिकाणी निसर्गरम्य आवारात आल्यानंतर अनुभवायस मिळतं. हॉटेल अमराय 69 हॉटेलच्या आवारात प्रशस्त पार्किंग आहे, मीटिंग कॉटेजेस तसेच महिला आणि कपलसाठी वेगळी जेवणाची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली पार्टी, डीजे हॉल अशा अनेक सुविधांनी आणि योग्य नियोजनाने हॉटेल अमराय 69 हे नावाप्रमाणेच लोकांच्या आवडीचं बनत आहे. साखरपुडा, वाढदिवस, लग्न समारंभ, रिसेप्शन याकरता खूप सुंदर आणि प्रशस्त लॉन हॉटेलमध्ये आहेत. हॉटेल अमराई 69 साठी अमोल कटके, प्रवीण पिसे, अक्षय कटके, युवराज कुडले आणि विलास मानकर हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कल्पना आखून खवय्यांना कशा प्रकारे चांगल्या सुविधा देता येतील यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत, अशी माहिती डायरेक्टर दत्तात्रय भिसे यांनी दिली आहे. कसं आहे, अशा प्रकारचे हॉटेल्स साधारणपणे शहरी भागामध्ये बघायला मिळतात, परंतु ग्रामीण भागातील लोकांना याचा आस्वाद घ्यायचा बोललं तर एकतर खिशाला परवडत नाही किंवा शहरात असल्यामुळे जाणं येणं परवडत नाही. त्यामुळं आम्ही हे ग्रामीण भागामध्ये हे अशा प्रकारचं हॉटेल उभं केलेलं आहे. आणि ह्याचे जे रेट्स आहेत हे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या ढाब्यांवरती जसे रेट्स असतात तशा रेट्समध्येच आम्ही इथं फूड अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे ह्या हॉटेलचं जर बघायला गेलं तर आपण जसं शहरी भागामध्ये 3-स्टार हॉटेल असतं त्या पॅटर्नमध्ये आम्ही इथे हॉटेल बनवलेलं आहे. यामध्ये रेस्टॉरंटबरोबर डीजे हॉल, कॉन्फरन्स हॉल, मीटिंग हॉल, महिलांसाठी सेपरेट लेडीज हॉल, त्यानंतर कपलसाठी सेपरेट हॉल आणि पाठीमागे लॉन्स आणि ओपन रूफ टेरेसवरती पण जेवणाची सोय केलेली आहे. जर तुम्ही एकदा या ॲम्बियन्समध्ये आलात आणि इथलं जेवण केलं तर तुम्ही नक्कीच परत परत याल एवढी आमच्याकडे गॅरंटी आहे. ग्राहकांना एकदाच विनंती करतो की तुम्ही एकदा येथे या, जेवण करा व आम्हाला या जेवणाचा आस्वाद कसा आहे त्याचे रिप्लाय द्या. तर यामध्ये आम्ही व्हेज नॉनव्हेज जे किचन आहे ते सेपरेट केलेलं आहे, कारण की मोस्टली या भागातून जास्तीत जास्त देवस्थानं ठिकाणाकडे जाणारे ग्राहक असतात, त्यामुळे त्या ग्राहकांसाठी व्हेज ग्राहकांसाठी व्हेज स्वतंत्र किचन आम्ही उभं केलेलं आहे व तिथला स्टाफही स्वतंत्र वेगळाच आहे. प्रतिनिधी अनिल सिंग, ब्युरो रिपोर्ट, पुणे.